भारतीय संविधानात सर्व महापुरुषांच्या विचारांचा समावेश आहे. सुधाकर मदरखंडी यांची प्रतिक्रिया. हुंडरगे ते वैचारिक परिवर्तन संमेलन संपन्न. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व महापुरुषांचे विचार समाविष्ट करून सर्व भारतीयांना जात पात लिंग भाषा या सर्व घटकांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून न्याय समता बंधुता मूलभूत अधिकार विविध हक्क मिळून दिलेले आहेत असे प्रतिपादन सुधाकर मदरखंडी यांनी व्यक्त केले. ते हुन्नरगे येथे हजरत टिप्पू सुलतान यांची 272वी जयंती आणि भारतीय संविधान दिवस वैचारिक परिवर्तन संमेलनाच्या वेळी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू मुल्ला हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत दीपक शेवाळे यांनी केले तर प्रास्ताविक महेश धर्मरक्षित यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्रिसरण पंचशील व संविधान प्रास्ताविक प्रतिज्ञा राजेंद्र वंटे यांनी दिली. पुढे बोलताना मदरखंडी म्हणाले, महापुरुषांचा संघर्ष म्हणजे संविधान आहे. प्रत्येक नागरिकांनी राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची कलमांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कुठला कलम आहे? एज्युकेशन संविधानचं आहे. कुठला आर्टिकल प्रकार आम्हाला शिक्षण मिळतंय? उद्योगधंदा जे सर्व्हिस आहे ते कुठला आर्टिकल प्रकार आहे आम्हाला संविधानने दिलेले? आज जे मी विचार मांडतो ते कुठलं आर्टिकल आहे ते संविधानमध्ये आहे. जे इक्वॅलिटी आहे समानता ते कुठलं कलमामध्ये आहे? कुठलं संविधानचं कुठलं कलमामध्ये आहे हे आज पण आम्हाला की नाही शोधायची परिस्थिती आहे. हे वास्तव आहे, वास्तव आहे. पहिलाच कलमामध्ये आहे मी भारतीय आहोत. आम्ही भारतीय आहोत काय आहे? पहिलाच कलम काय सांगते? आम्ही भारतीय आहोत. तिथं सगळे बसलेले कुठलं जातीचं असू दे, कुठलं भाषाचं असू दे, कुठलं धर्माचं असू दे, सगळे लोकांनी काय आहे? पहिला भारतीय आहोत. आपला हक अधिकार काय आहे हे गव्हर्नमेंटचं काम होता. तुमचं तुमचा हक अधिकार तुम्हाला मिळाला पाहिजे आणि ते संविधानचा अभ्यास असायला पाहिजे. ते सिलेबस सगळं शाळांमध्ये आहे की ते अभ्यास असायला पाहिजे होता. पण इंडियामध्ये ते नाही आहे. ते व्यवस्था भारतामध्ये नाही आहे. जावा तुम्ही अमेरिका, जावा जपान, जावा कुठल्याही राष्ट्रामध्ये जावा, त्यांचं त्यांचं त्या देशाचं आहे की नाही सिलेबस असते. पहिला आहे की नाही सिलेबस असते. पण इथे इंडियामध्ये ते नाही आहे. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. भीमपुत्र बी संतोष, मानव बंधुत्व वेदिका जिल्हा संचालक भरमन्ना तोळी, चिकोडी जिल्हाध्यक्ष रयत संघटना राजू पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. ಬಹಳ ಅಭೂತಪೂರ್ವವಾಗಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಲು ಹಾಕೊಂಡು ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಊಟ ಮಾಡ್ಕೊಂತ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದ ಬದುಕನ್ನ ಬದುಕ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ, ಈ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದ ಬದುಕನ್ನ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಅಖಂಡ ಭಾರತೀಯರ ಪಾಲಿಗೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಜ್ಯೋತಿ ಕಾರಣ ಆಗಿದ್ರೆ ಅದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮತ್ತು ಭಾರತೀಯ ಸಂವಿಧಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಅಕ್ಷರಶಃ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಹುಟ್ಟದೆ ಹೋಗಿದ್ರೆ, ಸಂವಿಧಾನ ಇಲ್ಲದೇ ಹೋಗಿದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಈ ರೀತಿ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಿರ್ತಿಲ್ಲ. ಒಳ್ಳೆ ಬದುಕನ್ನ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ, ವೈಚಾರಿಕ ಬದುಕನ್ನ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ, ಸತ್ಯ ನಿಮಾದೆಯ ಬದುಕನ್ನ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ, ಅಭೂತಪೂರ್ವ ಬದುಕನ್ನ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ನಿಷ್ಠಾವಂತಿಕೆಯ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿ ಜ್ಞಾನದ ಮೂಲಕ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಬೆಳಕನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಪ್ರತಿಮ ನಾಯಕ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು. ರಾಜು ಆಪ್ಯಲ್ಲ ಈ ಜಗ ಸಮೋರ ಲಾವಲಿವೆ ಕೋರ್ ಪುರುಷಂಚೆ ಕುಟು ಲಾವಲಿವೆ ಫಕ್ತ ಆಮ್ಹೀ ಆ ಕುಟುಚಾ ನುಸ್ತಿ ಪೂಜಾ ಕರೂನ್ ಚಾಲ್ಲೋ. ತ್ಯಾಂಚೆ ವಿಚಾರ ಕಾಯ್ ಆಯ್ತ್ ಆಣಿ ತ್ಯಾಂಚೆ ವಿಚಾರನ ಆಪಣ ಚಾಲ್ಲ. ಬರ್ಯಾಚ ಲೋಕಾನ ಮೀ ಆತ್ತ ಮುದ್ದಾ ಮುಂದೆ ಸಾಂಗ್ತೋ, ಸಂವಿಧಾನ ಕುಣಾಲಾ ಕಲಾಲಚ್ ನಾಯಿ. ಕಾ ಕಲಾಲ ನಾಯಿ ತರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬಾನಿ ಸಂವಿಧಾನ ಮಧ್ಯೆ ಕಾಯ್ ಲಿಹಿಲಂ, ಘಟನೆ ಮಧ್ಯೆ ಕಾಯ್ ಲಿಹಿಲಂ ತರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬಾನಿ ತುಂಬಾ ಆಮ್ಹಾಲಾ ಸ್ವಾಭಿಮಾನಾನಿ ಜಗಾಯ್ಚೆ ಶಿಕವಿಲಂ. ತೇಜ್ ಸಂವಿಧಾನ ಸಾಂಗ್ತೆ ತೇ ಸ್ವಾಭಿಮಾನಾನ ಜಗಾಯ್ಚೆ ಶಿಕವಿಲಂ. ಆಯ್ತ್ ವಿಚಾರ ಕರ್ಣ್ಯಾಸಾಠಿ ಬೋಲ್ತಾಯ್ बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं की बाबासाहेबांनी घटना लिहिली, आपला भारत देश 1947 स्वातंत्र्य झाला, त्या स्वातंत्र्यामध्ये महापुरुषांनी महावीरांनी आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिलं.
या कार्यक्रम प्रसंगी सतीशना जारकीहोळी फाउंडेशन तसेच मानव बंधुत्व वेदिके यांच्यामार्फत ग्रुपला 100 खुर्ची आणि साऊंड बॉक्सची देणगी देण्यात आली. यावेळी या कार्यक्रमात सदाशिव कांबळे, दाऊद मुल्ला, राहुल कांबळे, इस्माईल मुल्ला, प्रदीप शिंदे, आयाज मुल्ला, अल्ताफ मुल्ला, संविधान ग्रुप व टिपू सुलतान ग्रुपचे पदाधिकारी, महिला युवक वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सदाशिव कांबळे यांनी मानले.